ગોલમાં બાંગડા ફ્રાય ભાત અગો તુલા આજી વાત નકો સંપો હતા તેવડો ખાતો લો તેવડો ખાતો લો બર્થડે કુનાચા હાય તો तर त्या ह्याच्यातून मी इथं मंदिर बांधले आणि खरोखर समुद्र शांत झाला. मेन म्हणजे माझे फोटोज कुणी काढले नाही व्यवस्थित. तुम्हाला सर्वांचं तनुजा व्लॉग्समध्ये खूप सारे स्वागत आहे. आणि काल 2-3 दिवस झाले मी देवगडला आलेली आहे आणि आज जायचा प्लॅन होता पण अचानक प्लॅन चेंज झालेला आहे आणि आम्ही उद्या जाणार आहोत. आणि आज आम्ही चाललो आहे मालवणला, देवगडवरून मालवणला चाललो. चला आमच्यासोबत प्रवास करूया. आणि मला माहीत नाही कुठं कुठं जायचं आहे, बघूया आता आपल्याला कुठं कुठं घेऊन जातात तिकडं आपण एन्जॉय करताय. चलो. आणि आम्ही शॉपिंग केलेली आहे आता स्थळी बाजारमध्ये. कल्पना वस्त्रालंकार इथं आम्ही शॉपिंग केलेली आहे आता छानपैकी. आणि आता आम्ही पुढे निघालो. चला. जय गणेश मंदिर मेळा मालवण येथील जय गणेश मंदिरला भेट दिली. खूप छान आहे मंदिर, कोरीव अगदी रेखीव काम आणि अगदी टापटीप आणि असं सुंदर, खूप छान वाटलं. आता आम्ही पुढं चाललो. चल पाठीमध्ये बघू शकतो मंदिर. खानावळ चाललेली आहे. ओके बाई गेलेत पुढे. सुगरण खानावळमध्ये आले आहोत आणि इथं आम्ही मस्त असं जेवण करणार आहे. चला. काय काय घेतलाय? बांगडा आहे, सुका कोली चटणी आहे, मच्छी करी आहे, सोलकढी आहे, कांदा आहे, लिंबू आहे, चपाती आहे. दाखवा काय काय. चला सांगा ना. काय झिंगे गोलमा, गोलमा बांगडा फ्राय भात कोकम कढी कांदा ते लिंबू बांगड्याची आमटी म्हणजे सार आणि हे चपात. एकदम सुंदर म्हणजे खूप चांगली पद्धत होती. म्हणजे आम्ही शोधत शोधत आलो खानावळ, खूप छान वाटलं. परत आम्ही परत आलो तर इथेच येऊ असं जेवण मस्त. उन्हाळ्यात काय मी आता आम्ही रॉक गार्डन कडे चाललोय. रॉक गार्डन मग तारकर्ली देवबाग नंतर. चला. चॉकलेट सोडून सगळे फ्लेवर चालतात. काय प्रॉब्लेम.
भरवा केक, भरवा मैडम ना केक। चला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला पण। दिवसाच्या शुभेच्छा, किती वाढदिवस आहे मॅडम? 54 झाली, आता 4 वर्ष नाही रिटायरमेंटला। शुभेच्छा तुम्हाला। तेवढं खातो लो। बर्थडे कुणाचा आहे तो? बर्थडे कुणाचा आहे? बर्थडे ना, बर्थडे करणं सगळं खायचं। माणसं कमी, केक जास्त। हे पण टाकू देत ना। ही तनुजा आहे बाळकर, खास चंदगडवरून रॉक गार्डनसाठी आलेले आहे। फिरते आहे, उन्हातून फिरते आहे। ऊन भरपूर आहे, या कोकणामध्ये आली आहे ती, उन्हामुळे हैराण झाली आहे। मडकी बांबू मडकी टाईप, बरोबर बरोबर। आता मी गार्डन मध्ये, गार्डन मध्ये जरा बसूया। मॅडमांचा बर्थडे केला, साजरा झाला मस्तपैकी, अविस्मरणीय असा। आणि उन्हामुळे आम्ही तर थकून गेलो, हैराण झालो। आता तर सावली शोधतोय, सावली मध्ये थोडा वेळ बसून विश्रांती घेणार आहे। तिकडे तिकडे चलो, कुठे चाललो मॅडम? आता आमच्या मामांच्या घरी, नंतर मेढा। कुठं? दैवज्ञ भवन हॉलच्या मागे, पाठीमागे। त्यांना थोडे आवडे आणले, आपलं भेट घेऊया आणि पुढे जाऊया आपले प्रवास। हो जावा तिकडी। अनिता फाटक नरे हिच्या घरी धावती भेट दिली, ती मुंबईला गेल्याचं समजलं। सुनबाईने आमचा पाहुणचार केला, आता आम्ही चाललो देवगडकडे रवाना। चला शूटिंग कर फुलांचं, ही फुलं छान आहेत। कुणकेश्वराच्या मंदिराकडे आलो आहे। हे मंदिराबद्दल थोडी माहिती। हे मंदिर समुद्र किनारी एक व्यापारी चाललेला होता बोट घेऊन, आणि वादळ झालं, त्या वादळामध्ये त्याने दावा केला। किनाऱ्याला बघितलं, एक बत्ती होती, आणि त्याने सांगितलं, प्रार्थना केली की या ठिकाणी जर माझं जहाज वाचलं तर त्या ह्याच्यातून मी इथं मंदिर बांधेन। आणि खरोखर समुद्र शांत झाला, वादळ शांत झालं,
आणि तो व्यापारी इकडे आला त्याने आपली संपूर्ण बोटीतले संपत्ती करून मंदिर बांधलेलं आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते, अतिशय मोठी, जिल्ह्यातली 2 नंबरची यात्रा. आंगणेवाडी आणि कुणकेश्वर अशी 2 तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत. या ठिकाणी खूप गर्दी असते दिवसभर सुट्टीमध्ये, कारण या ठिकाणी समुद्रकिनारा असल्यामुळे खूप मोठी लोक या ठिकाणी गर्दी करायला येतात. आणि अतिशय चांगलं ठिकाण या ठिकाणी आहे, देवगडपासून जवळ आहे, 6-7 किलोमीटरवर आहे. ठीक आहे, थँक्यू. चला इकडे जाऊया समुद्रकिनारा. चला भरती आलेली आहे त्यामुळे समुद्र खूप खवळलेला आहे. खूप छान सीन आहे तिथे, समोसा वाटायला पण लेट झालेला आहे. चाललो आहे आता सगळं फिरून झालेलं आहे, समुद्रकिनाराही फिरले, पण मेन म्हणजे माझे फोटोज कोणी क्लिक केले नाहीत व्यवस्थित. समुद्र खूप छान दिसतो आणि आता आम्ही चाललो आहे. आणि सांग मेन म्हणजे माझे फोटोज कुणी क्लिक केले नाहीत व्यवस्थित, व्हिडिओ पण क्लिक झाले नाहीत, कारण मी मोठ्यांच्या बरोबर आली त्यामुळे थोडंसं राहू द्या. आता काय नाही विलाज आहे, तुम्ही कुठेतरी फॅमिली ट्रिपला जात असाल तर तुमच्यासोबत तुमच्या वयाचं कोणीतरी घेऊन जा, नाहीतर मग तुमचे फोटो क्लिक होणार नाहीत, दुसऱ्यांकडून किती फोटो काढून घेणार. असं दे आता त्याच्यासाठी फोटो क्लिक करायसाठी समुद्र किनाऱ्यावरती असं मस्त वन पीस घातलेला, केस पीस निवडून असं छान नटून आलेली, पण आता जाऊ चाललो आहे आता आम्ही. चलो जाऊया. आंब्याचा आस्वाद घेतोय आता, आता कापणार आहे. आबा कुर्ले आंबे कापायचं काम करत आहे. पप्पांच्या हातात आहे, पप्पांना गान झालं माझं एका तारखा संपले आंबे. आता तुम्ही पाठीमागे बघताय सागरी किनारपट्टी, खूप छान समुद्र दिसत असणार आता तुम्हाला. सेल्फीमध्येच कैद करावं लागणार आहे, कारण माझे फोटोज आणि व्हिडिओज काढणार कोणी नाही आहे माझ्यासोबत. चला आता मी हा ब्लॉग एंड करते, आपण भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या मी चालले गावी. चलो वाळवेतून चालताना चालला होते, खूप छान सीन होता. आत्ता सूर्यास्त झालेला आहे आणि तिथे समोर तिथं पाठीमागे वरती तिथं रोडवरती उभे राहून आम्ही आंबे पण खाल्ले. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग. थकलेले आहे जरा, प्रवास झाला की बोरिंग होतं. आम्ही काय काय फिरून आलो सांगा तुम्ही. आम्ही सकाळी जय गणेश मंदिर, हेडा मालवण, नंतर रॉक गार्डन, तिथे सेलिब्रेशन झालं वाढदिवसाचं. नाही तर जेवलो ना अगोदर, नंतर सेलिब्रेशन केलं. सुग्रण खानावळीत आपण जेवलो, जेवण छान होतं, मस्तच. त्याच्यानंतर मग आम्ही रॉक गार्डनला गेलो, तिथे जरा बसलो, विश्रांती घेतली. त्याच्यानंतर मी माझ्या मामांच्या घरी जरा धावती भेट दिली. आम्ही तिथून
वाटेत आपण कुणकेश्वरला थांबलो जरा, दर्शन घेतलं तनुजा आणि आमचे आपले काय पाय होत होते, आम्ही थांबलो जरा आणि आता निवांत इथे बसून उरलेले आंबे खातोय आणि आता अंधार होत चाललाय, आता आम्ही घरी जाणार, घरी जाणार. आणि तुला कसं वाटलं कोकण दौरा? भारी, जरा उन्हाचा त्रास झाला पण असं की समुद्र तरी बघा असं वाटत नाही, तुमचा असं वाटत नाही. परत ये कधीतरी येणार आणि असं दीपावलीच्या सुट्टीत येते, दीपावलीला येते, उन्हाळ्यात काय येणार नाही. आता मी तुझ्या निमित्ताने आम्ही पण कोकण फिरलो, तेवढ्या सोयी सुविधा रॉक गार्डनमध्ये झाल्या होत्या त्या आम्ही आजच बघितल्या. असं काहीतरी निमित्त लागतं पाहुणे आल्यानंतर, हो त्यांच्या निमित्ताने आम्ही पण बाहेर पडतो. बरं वाटलं, खूप छान. ठीक आहे, चलो बाय बाय करा. खाणार का मटणा सारखं? नको मटणा सारखं असतं सेम मटण चिकन सारखं चिकन काय नाही आज असं काय काय असतं मासच काय नाही, एवढी बांगडी का होता कांदा नाही का? हो हाली ना बारके बांगडी खाल्ली ती परवा, मोठी नव्हती. मी म्हटलं आज असे काय आणलं मासे.